यांनी काय केलं, योगदान काय मराठी माणसासाठी, मराठी माणसाला उद्ध्वस्त करायचं हा काम केलं यांनी, तडजोड नाही केली, मला एक पद द्याव मी येतो तुमच्या पक्षात असं केलं नाही। आणि यांनी मुख्यमंत्री पदासाठी हिंदुत्वाशी गद्दारी केली, आयत्या बिळावरचा नागोबाया, ह्या व्यक्तीला ना चांगलं बोलता येत नाही, कोणाबद्दल चांगलं बोलता येत नाही, कोणाचं अभिनंदन करवत नाही। मी यापूर्वीच बोललोय क्रिकेट व्यक्तिमत्व, एकदा अशी भाषण मी सगळ्या भाषणात समाचार करेन, मुळात यांना भाषण करता येतं का? नाही। मी जवळून पाहिलं, मी 39 वर्ष होतो शिवसेनेत, सुरुवातीला मी मोठा होतो ते तेव्हा शिवसेनेच्या मध्ये सक्रियत नव्हती, हे 99 नंतर सक्रिय झाले मी मुख्यमंत्री झाल्यानंतर। काय बोलतात वैचारिक विकासात्मक, शेतकऱ्यांचे प्रश्न, उद्योजकांचे प्रश्न, गरीबाचे प्रश्न, सामाजिक आर्थिक शैक्षणिक कुठल्या विषयावर बोलतात? का नुसते एकनाथ शिंदेवर बोलतात गद्दारी? एक तो गद्दार आहे, तो असा आहे, मग उद्धव ठाकरे कोण आहेत? थोडं एकनाथ शिंदेचा विषय बाजूला ठेव। माननीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी जन्माला घातली, मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी, मराठी माणसाला न्याय मिळावा, नोकरी धंदा कोणी अपमान करू नये म्हणून शिवसेनेचा वापर केला त्यांनी, हिंदू धर्म त्याचं रक्षण व्हायला पाहिजे यासाठी त्यांनी उर्वरित आयुष्य घालवलं। यांनी काय केलं, योगदान काय मराठी माणसासाठी, मराठी माणसाला उद्ध्वस्त करायचं हा काम केलं यांनी, कोणाचं हित नाही केलं, शोषण केलं। काय केलं आतापर्यंत पक्षप्रमुख, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री 2.5 वर्ष, काय म्हणा आम्ही कोणाला घाबरत नाही, तू घाबरत घरातून बाहेर पडतो कुठे तू घाबरायचं? एकनाथ आणि आमच्या देवेंद्रच्या कृपेने प्रोटेक्शन घेऊन फिरतो, तू घाबरत नाही ना? प्रोटेक्शन सोडून दे, आज सोडून दे। मग मी म्हणेन हा उद्धवजी खरंच आता कोणाला घाबरत नाही। काही बोलायचं म्हणून बोलायचं, मी कोणाला घाबरत नाही, मी सत्तेसाठी धडपडत नाही। म्हणजे वेदना कशाच्या, हे शब्द कशामुळे येतात? सत्ता गेल्यामुळे येतात, सत्ता गेल्यामुळे, राजीनामा दिल्यामुळे। पण सत्ता कशी मिळवली वाजवून अशी गद्दारी शब्दावर? बाळासाहेब मराठी माणूस हिंदुत्वावर जीवन शेवटचा श्वास असेपर्यंत त्यांच्यासाठी लढले, झगडले, तडजोड नाही केली पदासाठी, पैशासाठी तडजोड नाही केली। मला एक पद द्याव मी येतो तुमच्या पक्षात, असं केलं नाही। आणि यांनी मुख्यमंत्री पदासाठी हिंदुत्वाशी गद्दारी केली, ज्या माननीय शरद पवारने आयुष्यभर शिवसेनेच्या विरोधात शिवसेना संपवायची भाषा केली, त्यांच्या बरोबर गेले गद्दारी करून आणि मुख्यमंत्री पद मिळवलं, पैसा मिळवला, कोरोनाच्या औषधाच्या पैशात पण पैसे खाले टेंडरमध्ये। काय माणूस बोलतो, याची किती पाप आहेत, किती पाप आहेत? भाजपने आमची दोस्ती अनुभवली, आता राज्यभर पेटलेल्या मशालींची धग त्यांना अनुभवायची। आम्हाला अनुभवायची कशाला, आम्ही आमच्या माळ्यासारखं तर धग नाही, ज्वालामुखीमध्येच तयार झाला, तुला अजून ज्वालामुखी नाही, मेणबत्ती माहीत नाही, हो मेणबत्तीची धग कशा ती माहीत नाही, कधी पाहिलंस?
मराठी माणसाला त्रास होताना कधी कोणाच्या अंगावर गेलात, कोणी कानफडात मारले, कुठल्या आंदोलनात आलास? आयत्या बिळावरचा नागोबाया शिवसैनिकांसाठी आतापर्यंत त्यांनी काय केलं? किती जेलमध्ये गेल्यानं सोडवलं, किती जेलमध्ये शिक्षा भोगत आहेत त्यांना जाऊन, कधी डबा पटवला, कधी खायला पाठवलं, कधी बेल होईल, पॅरेल होईल, कधी प्रयत्न केले या माणसाने? कुठे होता? आणि चेष्टा करतो एकनाथ शिंदे यांची, एकनाथ शिंदेची जसं ब्रिटिश इंग्लिश बोलतो, हा पहिला बोलताना घरात पण पत्नीशी वगैरे मला ब्रिटिश इंग्लिश, दुसऱ्यांची चेष्टा, स्वतःला इंग्लिश येतं का? बोलू शकतोस का तू? एकनाथ शिंदे कोणाशी कसाही बोलेल त्याचा प्रश्न आहे, मुख्यमंत्री आहे ना तू, ते मुख्यमंत्री आहेत, तुमचं गेलंय पद, नाही सांभाळता येत, मग ब्रिटनच्या पंतप्रधानांशी ते ह्याला काय बोलले ह्याला कळलं नाही, अरे यांना कळत होत, ही चेष्टा याच्याशिवाय विषय बोलता येत नाही। मुख्यमंत्री म्हणून कशात कमी पडले सांगा? जनहिताच्यासाठी, लोककल्याणासाठी, विकासाच्या मुद्द्यासाठी आज दिवस रात्र करतायत ते, तुम्हाला जमलं नाही।